बारामती शिरूर माढा आणि आता मावळ काँग्रेसने जणू राष्ट्रवादीच्या हक्काच्या मतदारसंघांवर दावा सांगण्याची रांगच लावली आहे काँग्रेसकडून ला आता मावळवरही दावा सांगितला जातोय राष्ट्रवादीमध्ये झालेलं बंड पक्षात पडलेली फूट आणि राजकीय परिस्थिती यामुळे काँग्रेसने आता जोरदार तयारीला सुरुवात केली आणि पहिला वार केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि साठी बेल ऐकून राष्ट्रवादीच्या बंडानंतर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आणि समीकरणे बदलली आहेत आणि याच सध्या महाराष्ट्राचं राजकारण आणि म्हणूनच सावधगिरी बाळगट ठाकरे गट आणि काँग्रेस काँग्रेस एकत्र किंवा स्वबळावर असा पर्याय काँग्रेसने निवडलाय आणि याचाच भाग म्हणून काँग्रेसने आता राष्ट्रवादीच्या जागांवरही दावा सांगण्यास सुरुवात केली आहे आणि आता दावा सांगितलाय राष्ट्रवादीचा डोळा असलेल्या मावळ मतदारसंघावर भाजप प्रमाणेच काँग्रेसने राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक नेमलेत त्यांच्याकडून अहवाल घेऊन आपापल्या मतदारसंघाचा आढावा घेऊन पक्षश्रेष्ठींना अहवाल देण्यात येणार आहे त्यानुसार पुणे आणि मावळची जबाबदारी ही सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे याच मतदारसंघात प्रणिती शिंदे यांनी बैठक केली आणि त्यातून राष्ट्रवादीचा आधीपासूनच डोळा असलेल्या या मतदारसंघावर दावा सांगितला प्रणिती शिंदे म्हणाल्या जोपर्यंत मावळ आपल्या हातात येत नाही तोपर्यंत इथे सतत येत राहणार समजने वाले को इशारा ही काफी है, अनेक सर्वेचे कल हे आता काँग्रेसच्या बाजूने प्रणिती शिंदे यांनी हे सगळं सांगत मावळमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचं काम केलंय आणि या जागेवर दावा संगत शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीलाच आव्हान दिलंय दोन हजार आठ मध्ये मावळ मतदारसंघ तयार झाल्यापासून केवळ आघाडीकडून राष्ट्रवादीच्या पारड्यात ही जागा पडली मात्र त्यानंतर तिन्ही लोकसभा निवडणुका झाल्या आणि तीनही वेळेला राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला इतकंच नाही तर पवारांच्या तिसऱ्या फळीतले नेते पार्थ पवार यांनीही याच मतदारसंघातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती मात्र पहिल्या प्रयत्नातच त्यांना अपयश आलं शिवसेनेचा बाले किल्ला मावळ मतदारसंघ मावळ मतदारसंघाची निर्मिती ही दोन हजार आठ मध्ये झाली आणि निर्मिती झाल्यापासून हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय उमेदवारी सर्वात आधी शिवसेनेचे गजानन बाबर यांना मिळाली त्यांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आजमबाई पानसरे यांचा पराभव केला त्यानंतर मैदानात आले दोन हजार चौदा मध्ये विजय मिळवलेले आणि आत्ताचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे दोन हजार चौदा मध्ये राहुल नार्वेकर आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस ला पवारांच्या तिसऱ्या फळीतील नेते पार्थ पवार यांचाही बारणे यांनी पराभव केला शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते शिंदे गटासोबत गेले आणि आता हे श्रीरंग बारणे खासदारकीची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत पण शिवसेनेचा बाले किल्ला असल्या कारणाने ठाकरे गटाकडूनही या जागेवर दावा सांगितला जाऊ शकतो त्यामुळे महा महा आता महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही या जागेवरून गुंतागुंत होण्याची शक्यता आहे आताची राजकीय परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट यामुळे आघाडीच नाही तर महायुतीचीही अडचण होतीये अजित पवार गटामुळे मिळणाऱ्या उमेदवारांमध्येही तडजोड करावी लागणार आहे तर दुसरीकडे शरद पवार गट यांच्याकडूनही या मतदारसंघामध्ये कोणी तगडा उमेदवार नाही आणि याच संधीचा फायदा काँग्रेस पुरेपूर घेण्याच्या तयारीत आहे त्यामुळे बऱ्याच काळापासून राष्ट्रवादीच्या डोळ्यावर असलेला हा मतदारसंघ काँग्रेसला मिळवता येणार का यासाठी येत्या निवडणुकांपर्यंत वाट पहावी लागेल तुरताच्या बातमी तितकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका